हळया कशी आगळी तुम्ही बरी आू ब्लॅस आम्ही आशीर्वादान आसा वादान बोल्ले आ कॅ्या एफिजन वन थ्री म्हणत देवान आमक सगळी देणी ओतईत आसा इन इंग्लिशी ही हॅज ब्लॅस वीथ एवरी स्पिच्युअल ब्लॅसिंग आणि तो वन फोर म्हणता आमक ब्लेस केल्या बिफोर द फाउंडेशन ऑफ द हर्थ आमकां हे बुन्याद घालच्या पयलीं देवान आमकां एक ब्लेमलेस खंय म्हणजे सगळ्या आशीर्वादान आसा अस म्हणटालो मन न्हू आमी पळोवया आमी संवसारान जियेता पूण आजुनी आमी जेजू बशेन मोगाची जाल्या आमकां आमक जेवण इस्टार्ट आमी मागणें करुया सुडगिच्या <ढ़ा> बापा आम्ही तुक दिता दितातवास्त्या दिसा पासत हे पासत आणि शिकोणे पासत हा तु आर्गा दितां सगळे प्रेझेन वसीब कुतल्या सगळ्या भावभाई भाणांचे भरत बर, भरपूर आशीर्वाद वतिलेल्या खातीचे जो तुक तु दिता आयचो दीस आम्ही तुझ्या वखांनी करून तुझ्या भितर सरवून आमकां फाव केलेल्या पासोचे जो आर्गा दिता आर्गा दिता सगळीं आमची भाऊ भयणां आयलेली आसा तुझे उतर आयकूंक आणि तूच पवितो मग आमच्या सगळ्यांचं एक गुरुजी एक टीचर तू आमकं शिकता आता येद्या वक्दार कित्याक जेजून म्हटलं आपण बापाशी वेतलो आणि तुमच्या पासून एक मागतलो शरार्थी आनी तो तुम्हाला शरार्थी सगळे शिकतल जे तुमी तुम्ही तो पासून तो तुमकां उडासा काढतो हो आमचो शिकवणदार ये वक्तार आमकां सगळ्यांक शिकयता जे की बायबलान आसा तेंच शिकयतलो पासो आणि शिकयता तो जे वेपारांनी आसा ते आमकां आमच्या हॉल अंडरस्टेंडिंग समजना तेंच उतर तो सुटावे आमच्याच एग्जाम्पलांनी आमच्याच गोवायकिंनी आमक हे देवक सादें आणि सोपे करून दाखयता म्हणून बाप्पा आम्ही आर्गा दित दिनवासता हे मागणे हांव जेजू नांवान नावां आमेन आमी पहिले स्क्रिप्चर घेऊया जॉन थ्री सिक्स्टीन आमकां कळटलो जेजू कित्याक या संवसारान येयला जेजूचे काम किरे हे संसारात जेजू कोणाक सोदूंक येयला आ कोण वाजता जॉन थ्री सिक्स्टीन आमी सगळी रिपीट करुया आमकां कळटलं न्हू स्लो तुज्या तिच्या फाटल्यान उलोवया आमकां उलोया जाय हें देवाचें उतर खरेज ताचेर बाबा थेवता, तो दूर एका मनशाचो पूण ताका, पूर्ण ताका तेका ताका जीवित, जिवीत मेळच्या खाती देवान, आपल्या एकल्या पुताक दिलो, इतलो त्याने इतल त्यां त्याने संवसाराचो मोग केलो संवसाराचो म्हणजे किती आता मामा सांगतालो वास्को सांगतालो तुमक हिंदू मुस्लीम सगळी शीख सगळी संसारात जिता न्हू तिथून सगळ्या मनशाचो मोग न्हू बापान आमच्या स्वर्गीच्या बापान जे कोणाक जण एकल्याक रुचलेल्या बापान आमचो मोग केलो आमचो नाश जातालो पातका उदेशी आमचो नास जातालो वायट हातून तेन्ना तेणी किरे केले आपल्या एकल्याच पुताक आमकां ओपोवन दिलो न्हू आं कित्याक आमचो या पातका उदेशी आमकां एक शाशणीक जिवीत म्हणजे किरे जॉन सेवेंटीन थ्रीन जॉन सेवेंटीन थ्रीन जाय तें बुक आसतलें पेन आसतलें तुम्ही घरा कडेन घराकडे कितें जातले शिकू गावतलं हे देवाचें उतर एक टायम आम्ही अशीच असली आम्ही बरून वरताली घराकडे मागी शिकताली बांड करताली किद्याक हे उतरूच आमकां सगळ्यांक सेट फ्री करतले स्वतंत्र करतले बुक आणि पेन आनी आणि घराकडे वचन वाचा खरेंच हांव कितें सांगता ते खरेंच हे पवीत पुस्तकांचे काय आणि आमकां बायबल सांगता एकूच पोळीत पुस्तक आणि तितुतले भितुरले शिकोवंक जाय कोणी ते तितुतले भायर शिकत जाल्यार ते श्राप गॅलेशन वन सिक्स येतले एकूच शुभ वर्तमान म्हणटा आनी आणि जर भायर आमी आम्ही जाल्यार आमचे श्राप आणि तुम्ही सोत मानता तेजेरूय श्राप तेका लागून आम्ही चेक करूंक जाय एक शिकवणदार बायबलांतले शिकोयता काय ना तें जॉन सेव्हन्टीन थ्री म्हणटा शाशणीक जिवीत आमकां जेजो म्हणटा न्हू आपूण चोगीचा बापूय सांगता आपूण एकल्याच पुताक आमच्या पासून ओपन दिलो कित्याक आमचो आमचं जायना जावच्या का पात्काळ पूण आमकां एक शाशणीक जिवीत मेळच्या खातीर सासणीक जिवीत म्हणजे कितें जॉन सेवेंटीन थ्री तेजेर आन्सर आसा शाशणीक जिवीत म्हणजे कितें जिवीत म्हणजे कितें खऱ्या देवाक आम्ही वळखून घेवप त्या देवान पाठयला म्हणजे ॲक्च्युली आम्ही जेजूक वळखून जाय ह्या संवसारान आम्ही फक्त जेजूक वळखून घेवंक जाय हे शासणीक जीवित आणि हो जेजू बाप आमकां स्वर्गीचो बाप जेजू वरबी हे जिवीत आमकां दिवंक येयला जेजूक वळखून घेपे शाशणीक जिवीत म्हणजे कितें खऱ्या देवाक म्हणजे जेजूक खरो देव जेजू हां तिका आम्ही ओळखून घेपचं हे सासणीक जिवीत आमचे कळटा सो जेजू आमकां कितें येला सगळ्यांना आम्ही पातकान मरपची आसली ते आमचो नाश जावच्याक मरना जाक आम्ही दुयेंस किरे येयलें जेजू कडसून येजूकडसून म्हणटा म्हणता थोडी जे आं म्हणिना आयकूंक ना तुम्ही कडसून दुयेस येयला सोसू जाय हां हे देवा कडसून दुयेंस येयला जाल्यार सुरगीचो बाप आपल्या पुताक कित्याक कोपोन दितलो आसलो आमच्या आमच्या बसोत आमी मोरतलीच आसली न्हू पातकां मोरची नासली आदी ओल्ड टेस्टीमन लोक मोरा नासलो पातकां आं तो खंय गेलो खबर नासता तांकां शासनीक जिवीत मेवळें स्वर्गांत गेले जाल्यार कांय कित्याक पातकान मेल्या आमी तशीच मोरतली आसली पूण बापान आमचो इतलो मोग केलो आपल्या एकल्याच पुताक दिलो या संसाराने दिलं कियाकना जच्याक आम्ही दुयेस मरना कडसून आमकां दुयेंस येवंक ना मेन म्हणजे आमचे हे तकलेनसून काडूंक जाय देव आमचो इतलो मोग करता तेणी आपल्या एकल्याच पुताक दिला नाच आमी अशीच जातली आसली देवा गरज नसली न्हू आपल्या एकल्याच पुताक तेजे तेजेवडून कळटा देवा कडसून दुयेंस येवंक ना दुयेंस दुयेंस येता तो आमचो दुस्मान कोण दुस्मान देवसार आम्ही जाणा नुस्मान आम्ही बरं चित्ता खबर हा एक्सपिरियन्स हा संसारा जेताना दुस्मान आसता ते बरं चित्ता हां आं कितें ना ते नाल्यार तसोच हो देवचार आमकां रावता आमचे कितें तरी आमकां रावता म्हणून देवाचेर घालता ओ वन आमचं फायव एट देवचार आमचो दुस्मान दवचार तो म्हणटा कितें म्हाणे चितूर रवात वनपीटर फाय फीट पोया आमचो दीव आमकां कितें सांगता कोण आमचो तो दुस्मन दिव दुस्मान न्हू दु। देवचा दुस्मान पिटर फाय फीट चतुर रावात म्हणटलो जागृत रावात तुमचो दुस्मान कोण दुस्मान देवचार आमचो हां देवचार दुस्मान आणि सांगला न्हू दुस्मान म्हणटकूच तो बरं चित्तो ना नू त्याचेसून सगळे वाईट सगळे आमच्या बसत कित्याक तो दुस्मान आमचो आनी पुढे म्हणता गरज घालतल्या गरज घालतल्या आं

फिरत असता केना तेका त्या सापडतो उलयतले उत्तर कसो टॅप येता आमच्या उतरांनी ह्या मोगाचो आसा पळय तकात तेकाच कळ्ळें ही समजणी म्हाका लॉकडाऊनात जेन्ना आम्ही कॉन्फरन्स क्लास कांय हे चालू कॉन्फरन्स क्लास क्लास केल्ली मोबायलाचेर चालू त्यांना ही समजणी सो, म्हाका मेळ्ळी त्यांना हांव सगळ्यां म्हणजे कॉन्फरन्स क्लासीचेर दिताली त्यांना एक भण असली तिची तेरा चौदा वीस वर्सां झाली रुग्णा काजाराक झुगडी घो आणि बायलेची सदांच म्हणटा झुगडी कांयच कळना जे हे टिचींग त्यांनी आयकले ते कॉन्स्फरंस क्लासीत असले रोखडेच पांच पाच दिसांनी आपण घोवायकी दिली सणा आपूण वीस वर्सं झाली घो माझ्या हांव घोवूच झगडटा म्हूण समजतालें जेन्ना म्हाका कळ्ळें हो म्हाजो दुस्मान कोण आणि घोवाक मजा कोण यूज कोत्ता इतली वर्सां आपण म्हणता कितें उलोवपाचें परतें ते उलो सोडून दिले आता झोगडी कितल्या तोंडांनी जाता दोन तोंडां जाई न्हू आम्ही म्हणता मागीर ना ना आं आनी कांयच म्हणूंक ना म्हणीन आम्ही तो म्हणलो हाय कांयच म्हणूंक ना पण झगडी कित्याक झाली एकल्या चोडन जाता एका हाती हात बस ताई बसता जाए जुगडी दोन हात जाय न्हू तशी झुगडी करपाकूय दोन तोंडां जायी हे उगी रावले न्हू भायर वचोंक हांसोंक लागले देवचारा तूं म्हाका इतल्या वर्सांनी सांपाडलोय तो बुडबुडलो म्हणटकूच भायर वचोन आमी म्हणटा थोड्या दिसांनी तोय उगी रावलो जो कितें कामांक लागून दुगडी येता तोच काम करपाक लागलो आपूण कामांक गेलो जाल्यार कित्याक जेन्ना आमकां ही समजवणी मेळटा न्हू आमकां आमी कित्याक स्वस्ता जाणा ओसिया फोर सिक्स म्हणटा आमकां देवाच्या उतराची समजणी ना लॅक ऑफ नॉलेज कित्याक आमकां समजणी ना म्हणटा कित्याक आमकां देवाच्या उतराची समजणी ना म्हणून आम्ही सांगल्या आम्ही कोणाचें कितें आयकोता कित्याक आमकां या देवाच्या उतराची बायबलां जे आमकां लाव लेटर बापान आमच्या भुरग्यांक मोगाच्या बरोवन दल्लेले आसा जिओच्याक या संवसारान त्या उतरा प्रमाणे जिओच्या आणि आम्ही सांगल्या कित्याक देवाच्या उतराची समजणी ना म्हणून न्हू असा नवन आसा असा आणि चुकता आणि मागीर म्हणटा जेजू आमचे काम करिना माझ्या लायफान जेन्ना हांव म्हाका जेजूची काय खबर नासली आम्ही न्हू सायबीण मां फक्त हो कित्याक किया नक म्हजी मम्मी आनी तिज्या बरोबर आमी वता थंय कांय ना न्हू देवाचें उतर सायबीण जेजूचें बीन काय सांगिना सांगता चडशें ना फक्त नयेना आमी वता ती एक दीस न्हू रोखतान म्हज्या जॉईन दीस झाली कामिण काय किटा न्हू ती जाल्ली आणि ती माझी हाडां अशी फोडाली जॉयंटान आणि जोर येतालो एक चार दिस बरी आनी आणि हा कॉलेजीकता तशीच वेताली टॅबलेटी बीन घेतली म्हणटकूच तो असं म्हणटालो म्हाका बाय बरे दोतोराक मे गो कितें गो तू टॅबलेटीला हा टेबलेटी घेवन बसून पेपर बरताले म्हणजे इतले म्हाका दुखताले आणि जोर येतालो आणि तशी मम्मी करताली असली तेन्ना पांय माझे दामताले पांय दामताले दुखताले न्हू आणि पांय दामीत असताल मे राहिले परत न्हू तिका कितें जालें तें खबर ना तिका ती चढतात म्हणली आणि डॉक्टरागेर गेली डॉक्टरान तिका खूप इंजेक्शनां बीन दिली आणि ती दुसरे दिसा सकाळीं हें झाली मेली आता आमचें लाईफ कितें तिजेरूच डिपेंड असले आणि कांय कळनासलें भयण माझी सारखी तिका क्लोज ते डिप्रेशन आनी आणि लाईफ अशेंच आणि डॅडी आमचं खूप पियोपूक लागलो खूप पियूक लागलो आणि आमकां मारूंक लागलो आणि ते जाता आमच्या थंसर फस्टूत हा केरळातसून लोक के येताले त्यांना पोटा न्हू फस्टूच लोक सगळो चोडसो हें जाला न्हू चडशीं जाणां न्हू पोटा आं पोटा वं आणि थोसर कोणी एक अशी घरान प्रेज एन वसीप आणि देवाच्या उतरची समजणी असली आम्ही हांव वयतालीं आमच्या शेजाऱ्यां सगळीं पळयतालीं आमच्या शेजारा थोडी ती म्हणताली थंचर ती म्हाका आफोन वरताली आणि म्हणटाली चल गो बाय जेजू कडेन वच ना ती सांगताली कडेन वच कडेन सगळे बरें जाता आणि मागीर एक दीस गेली थंसर गेली जेजूकडे थंयसर प्रेयराक आणि म्हाका काय खबर ना हालेलुया लुया हाली लुया म्हणता हावू म्हणत खबर ना हाली म्हणजे कितें हाली लोया म्हणजे किरे देवाक वाकांटा आणि एकूच लँग्वेज हा स्वर्ग आणि पुटुंब्याचे एकूच एंजल सुद्धा हाली लोया म्हणता आणि एकूच उतर आम्ही देवाक वाकांटा ते आणि न्हू तुमकां न तुमकले न्हू नसले तुमकां हालो लोया म्हणपाक त्रास जायनासले किरे इ हालो लोया हाली लोया करता सगळं गाय आलं हाल लोया नका दिसताले काय कोता हें करता म्हाकाय खबर ना आम्ही देवाक वखाणटा म्हणून ही देवाची वखाणं म्हणून देवाक आर्गा दिता म्हणून आम्ही एके भाशेन मला खबर ना हांव म्हाली सदांच म्हटल्या हांव वताली थंय हांव एक गवायक्य म्हाका बरें दिसताले जिवाक आणि तें कितें करी ते सोंग सुद्धा न बरताली बरोवन घरा हाडून म्हणली कॉटेशन बरताली बायबल ना टायमार आमी अशीच पोटा व्हि कोणी एक भय ना आणि माझ्या भहिणी माझे फ्रेंड असले त्याच्या वडा कामांता ते म्हणले आम्ही पोर्टा या आम्ही म्हले आणि हा ते आसले हांव हा कडेन वयताले आणि ते जाण आमच्या घरातले सगळे सिट्युएशन माझे फ्रेंड न सो ते म्हण लागले आम्ही या गटलं या आणि म्हाका वचपाची उमेद आली आणि टायमाचेर न्हू बेश्टी त्यांची आनी लोकल बस ह्यो बसी येता पणजे वास्कोसून बीन त्यो सिटा बीन सारखी पुष्प्याक बीन कांय ना आणि हा कशी आम्हाला झेम फक्त जमनीरूच पडटा न्हू खुर्श्यांचे बीन जेम पड ना त्या टायमचे आता करे आख्की रात जागी सगळीं जाणां न्हिदता म्हाका जायना थंय पावली पोटा थंय पयलें परत हालेलो या थंय पळयत जाल्यार सगळें हालेलंलो स्टार्ट जालें जेजू म्हटलं हांव बेश्टी येयलें हांगा जेजू वखाना हांव बेश्टीत येयलें हांगा वाज ही आणि जेवण त्या टायमारे त्यांचे काही हे ना माझे फ्रेंड किरे म्हणून जणा म्हणजे आनसीन आगो शेव बी आगो कोच्छे मग म्हणून खा गे भेडे धोड्या र गो बरं खा गो असे म्हणजे ते म्हाका चेंज करताले खावपाक कियाक हांव नॉन व्हज हा गेली तेना फक्त नॉन व्हॅजूच जेताली चोडशे हांव

एकू जॉन रोमन्स थ्री म्हणतात गुडनेस ऑफ गॉड लीड आज टू रिपेंटेंस जेजूचे बोरेपण आमक जिवीत बोदलप आधार दिजूचे बोरेपण जेजूचा मोग त्या टायमाचे जेजूचा मोग जो परगडालो ते माझ्या काळजात झोपताले हायनू जेजू हांग केला हांंग केला पण अनाउंसमेंट केले फक्त कुमसार न्हू कन्फेक्शन फक्त कॅथलिका म्हणून सांगले पूण आतां हांव हा कडेन उलयतां जेजू हावेन पात्र केलं हा किरे करू आता हां दिसताले मला पण हा सांगले तुमकां जेव जेवण नाका आसलें म्हाका आं हांव गेलें आनी अशेंच हॉल आसलें अशेंच आं आ अशें मातयेचें अशेंच पत्र्यांचें हांव गेलें आनी पयलींच बसली आनी म्हाका फाटल्यान कोणी तरी एक पूश केले आनी हांव दिमयेर पडली आणि मला खबर ना दिमीर पडोल हावे जे किंवा माझ्या लाईफात चुकी केल्या ते हा बोस मागू लागले जेजूक आकडेच आले रुया म्हणून मला फर्स्ट जिबेचे देणं आणि आत्मा मे पण मला ते काय खबर ना जिबीचे देण्याचे काय खबर ना पण जे हा पण प्रेयर सर्विसे वयताली न्हू पहिली पोटा येऊच्या पहिली थंय एक भयणी खूप भयणी येताल्यो पयलींच न्हू तेंचे एक्सपिरियन्स कोर्टाचे ती शेअर करताली कोशी आम्ही जिवीत बदलला आणि कितें जालें माझे ती म्हटाली पवित म येलो एक धाकटुले भगे कसे झाले आणि हांव जिबेचे उलोवपाक उपली हांवें तें म्हटलेले जेजू म्हाका हें जाय हांव नको आसली पूण तरी कितें म्हटलेले जेजू हे कितें हें देणें जिबेचें देणें आता कळ्या जिबेचे देणे एक आमची बर्थ राईट जल्माचो हक हो आसा आमकां हे जिबेचे देणें उलोकूच जाय सगळ्यांनी ही भास बापाची आणि एका भुरग्याची कळटा आता कळटा जिबेचे देणें त्यांना फर्स्ट टायम काय खबर ना पूण आवडो जेजू म्हाका जाय पण जिजून म्हाका रोखेच दिले पण म्हाका कांय खबर ना पण माझे जिवीत बदलले त्याच रिटेटा पयल्याच रिटेटा माझे जीवित बदलले हांवें माझे मन बदलले पयलीं हें देवाचें उतर सांगता न्हू हा पातोक केला हांवें माझे पातोक मन बदलप देवाकडे सोरीक जोडपाक हांवें जे कितें केला तितले हांवें जेजूक सांगले आणि मला रोखंच पवितात्म्य मेळ्ळो आनी ते वरवी म्हाज्या पहिल्याच रिटेटाक हांवें म्हाजें जीवित सगळे बदललेले देवाच्या उतरा प्रमाणे चलो जरी म्हाका देवाच्या उतराची तितली समजवणी नासली पण म्हाका जेजूची ओळख मेवळी पहिल्याच रिटेटाक मागी हा अशीच करूंक करू न्हू दुसऱ्या रेटेटा गेली आणि रिटेटाकसून म्हाका तितली पेन जोर बीन येवपाचो कमी जाल्लो आणि दुसऱ्या रेटेटा गेली तेन्ना त्यांना म्हाका अनाउंसमेंट तेन्ना कोणा खबर दिसता कोणाक खबर नासली नाॉनडीस कामणीचे कोणाक खबर तेन्ना त्या टायमार एकूच मेसेज दिली ब्रादरीन कितें म्हणून कोणाक जॉयंट पेन जाता न्हू त्या सुटका आं जॉन पेंट आनी जोर येता ती सोत मारली ही म्हाका जरी म्हाका काय समोर ना मला काय कळनासले पूण जेजू तू म्हाका सांगताय की हांव बरी जाल्या कसल्या दुयेंसांसून जी म्हाका फोडाले पांय माझे हां त्या दुयेंसान हांव घरा येवन म्हाका टॅस्टींग येवंक ना भरपूर टेस्टींग दुखताले बीन मातशें मातशें पूण हा ती एकूत मेसेज ऐकलेली न्हू तूं बरें झाला म्हणून जेजूच्या नांवान हांवें म्हटलें जेजू तुम्ही म्हाका ऑलरेडी सांगलां हांव बरी जाल्या त्या टायमाचेर म्हाका हो वन पीटर टू ट्वेटी फोर आमी शिकतली तेजे जेजूच्या गायनी आमी बरी झाल्या जातो ही खबर नासली पूण जरी ती मेसेजीचे हांवें लक्ष दले हा मा गावटी त्या टायमाचेर गांवठी वखदां आमच्या सोयऱ्यांक सगळ्यांक कित्याक हांव सगळ्यांक सांगतालें न्हू मला जेंडिस म्हाका मामीण झाल्या सगळ्यांक सांगताली कित्याक म्हाका खबर नाबॉफ एटीन ट्वेंटी वन मला तिची समजुणी नसली जी बे सगळी जे कितें हांव उलय तें हांव घेतले म्हणून म्हाका कांय खबर नासली हा सगळ्यांना सांगताली न्हू कामीण जाल्या म्हाका जोर येता कित्याक म्हाका कामिण जाल्या इवन कॉलेजीन फ्रेंडांची ती वाट्टाली नू जे किंवा हा उलय त्याची फळ हांव घेताली न्हू चोड जाताले जोर येतालो आणि चोड कित्याक हांव उलय नो ते दुयेंस हांवें म्हणूंक ना मागीर जेन्ना हांव पोटासून येली ना म्हणूंक लागली ना हा घेवची ना जेजून सांगलां म्हाका बरें जालां म्हणून हा फायट करपाक लागली ते वखद बसून दिसताले गांवठी वखद हाडलले आमच्या सोयऱ्यांनी खूप दोन तीन पोटले असलो जाल्यार हांव ते स्वत मारि कित्याक जेजून म्हाका सांगलेले न्हू तू बरे झालं आता आम्ही किरे जेजूचे स्वत मांचे कोल्ले काय डॉक्टरचा रिपोर्ट <laughs> जेजूचे न्हू म्हाकाय चॉईस असले हा जेजू सांगता ते आयको काय संसार सांगता ते माझी कूड सांगता ते आयको दोन चॉईस असले पूण हांवें चॉईस किरे केलं जेजू म्हाका किरे सांगता तो आणि खूप पहिले हांवें डॉक्टर केले देऊ केले खूप बरी जाऊच्याक म्हजी आई असा खूप हे केले पूण हांव बरी जावंक नासली आता हांव पोटास बरी न्हू नू आतां कोण तो म्हणून आमी सोदूंक भोवताली आता जेजू कोण म्हाका पेखयला तो आम्ही जाणां कितें करता जेजूची आता आम, जेजू आमकां रोखडे पेकोणी दिता पूण ती गरजेची आमकां पेकोणी सांबाळून दवरपाची आम्ही किरे करता पेकोणी घेता रावता आमी कोण तो सोदूच्याक कोणी कोणी दिल्या तेजी डीप अंडरस्टेडींग घेता हा ते घेवपाक जाय त्या लागून आम्ही पळल्या खूप जणां बोरी झाली आणि गेली परती येवंक ना जाली मागीर ब फायट करू जायना न्हू खरे तुमच्या जिवितान पहिला हां त्या लागून आम्ही शिकोक शिकोवंक शिकोक जे देवांच्या उतर हांव देवाचें देव जेजूक सोदपाक लागली जेजूक हांव सारकी सोदताली पण उतराची काय समजणी नसली बायबल वाचताली सदांच पवितात्म्याचा आधार घेऊन वाचूंक जाय ती खबर नासली कांय कळना ओल्ड टेस्टीमेंट वाचूंक लागली एकूय काय कळना ओल्ड टेस्टिमेंट सारकें तरी वाचताली ओल्ड मातसो हें आसा असा घेवपाक न्हू नू पयलीं आमी मागीर म्हाका कोणी सांगले पयलीं तू न्यू टेस्टिमेंट वाच न्यू न्यूस्टेस्टीम वाचल्यावर तुका ओल्ड टेस्टिमेंटची मातशी तरी समजोणी येतली म्हाका कांय समजून येवंक ना बायबलाची इतलो बायबल वाचलोलो आनी जेन्ना तो एक शिकोण टायर पीच करतालो ते तोंडानसून पळय देवाचें उतर भायर सोदतालें म्हाका दिसतालें हांव कांयच आनी हांवें केन्नाच बायबल वाचूंक ना तशें म्हाज्या लायफान दिसतालें हांव वाचलोलें वन बी डर टू ट्वेंटी फोर हांव बायबल वाचलां हांगा पूण अंडरस्टँडींग ना तेजी स्क्रिप्चरां पयलींच आमकां स्टार्टींग लू फो एटीन जेजूक आपण फोर सॅवन्टीन जेजूक आपणाची सुवात गावली जेजूक आपणाची सुवात गाऊन जेजू एका जाग्यार बसोंक ना एक आयज या प्रवाद्यान बरं आयजा सिकस्टी वनने असा तिच्या को का कोर काढला त्यानी आणि वाचला आणि त्या कळं सर्व्वीस वरांचा होत मग मोजेर आसा आनी देवान म्हाका अभिषेक केला बरी खबर गरिबांक दिवं लुपो हिटिनचे आसा तें कित्याक हे समजुणी गावली ही समजुणी गावली तेना दिसताले उतराचे उतरचे बायबल वाचला काय ना न कोण तो खबर ना आं जितली जितली शिकता त्यांना कळपूक लागले अंडरस्टेंडींग ऑफ वड सेटींग फ्री जॉन एट थर्टी वन अँड थर्टी टू आमक तो यू नो द ट्रूथ अँड ट्रूथ वील बी सेट यू फ्री तू सोच जणां जातल आणि तुका स्वतुस स्वतंत्र करतले आणि ते माझा स्वत स्वतंत्र करू लागले खुचे ग्रुप न मनीस न स्वतंत्र करू ना पण या उतरान उतरां देव्या पाटलाव पाठलाव ते उतर मला सगळ्या वाट्यांनी स्वतंत्र करू लागले माहिती हाय पाटलाव ते पाटलाव केन नासलें हांव प्रीच करतलें म्हणून देवाचें उतर हांव फस्ट केरला कित्याक गेल्ली आमकां घर जसले आम्ही घर बांदताले एक आमची प्रॉपर्टी असली पूण ती कंप म्हणजे सगळ्या पुर्वजांचे भितर वांटो आसलो आणि ते आमकां कांय खबर नासली बांदताली बांदूंक वयताले तेन्ना आमकां अडचण्यो येताल्यो आनी मोडटाले आमचे घर बांदूंक पावोंक नासली जेन्ना पोटा गेली तेन्ना एक कशें राग आसलो न्हू म्हाज्या काळजान तेंचो म्हाका पूण जेजून विचारलें तूं बोक्षिताय त्या वेळाचेर आं बो आवाज असो बोगसोणें दिता तेंकां बोक्षी हांव बोगसोणें बीन म्हाका खंय कितें खबर कांय खबर ना न्हू बोगसोणें दिवंक जाय बोशिला हांव तर दुसऱ्यांक बोगशीत जाल्यार देव माझी पात् बक्षितलं नो हें म्हाका खबर ना हें म्हाका काही खबर ना उतराची पण जेजूक कितें म्हटलें मागीर येवच्या टायमार जालें त्यांना जेजू तुका जाई तुका ह तें म्हज्या ते माझ्या हंगाला हांव डायरेक्ट सांगले आणि येवन तीन महिने जाता म्हणून त्याच जाग्यार त्याच जाग्यार आमकां बांदूंक दिनासले मोडलेले एकदा त्याच जाग्याचेर आमी जेजूच्या नांवान बुन्याद घातली तशे प्रोब्लमूय आसले असले लोक लोक न वाड्यान लोक देवाचो फावर सारको बरो करतालो सो लो कोणूच लोकांचे शेजाऱ्या आणि आमचेच घरचे म्हजे अंकल बीन ते त्रास करू लागले पुलिशेन येले आम्ही भुरगीं म्हजो बवूय भुरगो आनी भाऊ माझं कांयच उलोवंक नको त्या टायमाचेर आतां बरो जेजून ते बरो स्मार्ट केला पंच बीन जालो एक भुरगो भग उलोवपाक भियातालो तो पंच जालो सरपंच जालो जेजून ते सगळं फावड जेजूचो फावड न्हू एका भग्याचे इतलो तो कोणा वांगडा वांगडा बसून उलोवपाक म्हाका म्हणटालो तूं यो वांगडा हांव उलयना पोलिशेन पासून भियोंक लागलो हे म्हणलें भियाताय कित्याक आनी तेन्ना इतली देवचे परतूत येला दे न उतरना जेजू आसा वांगडा पोलीशी बसून गेली जे सांगलें भिवंक जायना रे त्यां उलोव न्ही आम्ही ओगी रावया राहतं उल येऊ ओगी राहणी ओघीच रावली ते उल फावर तो पोलीस वडा तो आमच्या फावरान उलोवंक लागलो हे <laughs> कित्याक लागून झाले जेजूक लागून न्हू जेजूच्या नांवान आम्ही सगळे केले तो उलयलो आणि त्यांनी सांगले ना तू मरे किद्यात तुम्ही आणि फुडे वयता केसी जे तेका पहिली आमच्या वाड्यातलं लोक लो फ्रेंड भावाचे बीन तेका त्यांच पहिली मेवले ती भरगी तू चिथून त्यांच्या पासून किती एक्शन घेता ते घे म्हणून सांगलेले आणि वाड्यातली कोण असल्या शेजान ती गेली म्हणता तिने आपण पहिले ते केस करून घे ते वचना फे आपण त्यांना सांगले त्यांचे मशे सुतराई नेखोर बापू सोरप येऊन येणार त्यांना कोणाचा आधार ना आणि तजे घर मरूक पवलं म्हणून म्हणून कितलो फावर न्हू आयज आय फॉटी थ्री फाय काय कितें तरी तेन्ना स्क्रिप्चर मेळ्ळें यू आर माय प्रेशस टू मी आय वील म्हणजे तुका सगळ्या संवसाराचो लोक हॅल्पार नेशन टू हेल्प यू अशें कितें स्क्रिप्चर मेळ्ळें गूड न्यूजार आनी तशेंच न्हू म्हाका सगळे येयलो आमकां आनी आमी घर बांदलें घर बांधताना आमची न्हू प हांवें सांगूंक ना बांधताना भायर आसले एके सायडीन पूण तो शेजारी झगडोंक लागलो आं आनीक चूड म्हणून सो so, आमी बुनयाद थंय सरली आनी आयल्यान बांधली झगडू ना झगडी करूंक जाताली न्हू जेजो आमकां झगडोंक धडला हांगा हे प्रितमीचे झगडोंक सरले ना गेलो एक तीन हात काय चार हात गेले फाटी फाटी घेतले कितें जालें ती घर बांदूंक आता कितली वर्सां घर बांदूंक आसली आजुनूय त्यांचे घर सांगता पूण माझ्या भावान परते मोडून घर बांधले रागाक वायटाक वायट फारीक करूंक ना नो वायटाक वायट फारीक करूंक ना न बऱ्या वरबी वयटाचे तुका आनीक आणि जा घे फाटी घेतली आम्ही किरे कोता आनी आमचे थोसरूच ब्लॉक जाता सगळे त्याला लागून देव म्हणटा हाय वील फायट फॉर यू हा तुझ्या पासो झुजतं एक्स्ट्रोडस फोर्टी फोर्टीन हांव तुज्या पासून झुजतलं देव केन्ना झुजतं आमच्या लायफान आं केन्ना आम्ही ओगीत रावतली त्यांना आम्ही झगडत जाल्यार देवा जागो असा झोगडप आं हांव आतां ते शेजाऱ्या वांगडा झगडली देव कसो झगडटलो देव रावला झगडो पण हांव झोगत न्हू

त्यां यूज कोत्ता वच त्या यूज कोत्ता तुका देवा सोशिल् पोस काढप आम्ही रागार झाले कितें जालें आमचें आमचे झालं आमचेंच लाईफ आम्ही इबाड केले आमच्या उतरांनी आमच्या झगडी करून घर बांधले घरान आमच्या जे किरे नासलें न ते वस्तू डब्बल डब्बल येऊप कश कांय खबर ना आम्ही फक्त देवाचो पाटलाव करताली जेजू मागणें आसा थंय थे घरा कडेन येवन ते शिकताली कोणाक पोटा व्हरोंक जाय तेंकां पोटा घेवन वताली तेंकां जेजूची वळख दिताली जरी आमकां काय कळनासलें आणि आमकां कितें येवंक जाय न्हू फाटल्या ते सगळे फाटल्यान आमच्या येवपाक लागले आम्ही चड हें करूंक ना आम्ही तिघा जणां जोडटाली जेजूक पहिली मानच्या पहिली तिघा जण आम्ही काम करी भयण आणि हा जेव्हा जेजूक भयण भहिण घरा रावली डॅडी बरोना म्हणून आणि दोघां जोडून पयशे आमचे खूप काम समचे बीच लाईन नक आमचे पयशे सोंपता सोपता पोशे खाबा जाताले जे जेजूचे विश्वास तेन्ना ते सगळे आमचे डब्बल घरान काय नासलें सगळ्यो वस्तू भावान गाडयो घेतल्यो गाडयो भाड्याक आणि रुम्स काढले रूम भाड्याक हे सगळे कित्याक हांव जेन्ना पोटा कित्याक गेले हांव फक्त न्हू घर मागू गेल्ली घर आमकां रावपाक आम्ही रावताले आमचे घर आसलें पण आम्ही वेले मायेचे घर आली वर सार सारके खूब वर्साचे खूप वर्सचे रिपेरींग करू ना म्हणटकू आन सोय प्रॉब्लेम जाताले हांव ताका लागून केरला गेली फक्त घर मागो आणि देवाच्या देवच्या न्हू एक सिस्टम असा आम्ही मागता मागता आमकांय खबर ना एक सिस्टम असा म्हणून देवाच्या आमकां कितें घेतले जाल्यार एक सिस्टम असा देवाचो एक कायदो असा ते आमकां खबर आमी फक्त धावताली आमकां ह्या देवाच्या उतराची काय समजणी ना म्हणून आम्ही लोकांकडून घेतालीं कळ्ळें जेजू कडेन जेजूकडे सुद्दां कित्याक जेजू जेजूकडे सगळे आन्सर असा जेजू आणि सगळें सगळे ना मनशाची पळय जायना ते देवाशी जाता मनशाची जायना पळय तें माझेशी जायना आता आी जायनासलें ते देवाशी जाता पूण एक सिस्टम असा कायदो असा जसो कायदो हांव की वयर उडयल्यार किरे जाता पडटा हांव म्हटलं आमच्या वयर वयता खरें म्हणतले तुम्ही ना ना आमच्या थंयसर वयर उडयल्यार वयरच वयता सकल एकदो न सकल कायदो असा तो देवच्या राज्यान एकदो असा लॉ लॉव ग्रेविटी असा लॉ म्हणजे कितें लॉ लॉव इज अ युनिवर्सल प्रिंसिपल डू आय इनवल्ड इट गेट सेम रिजल्ट आम्ही तो तिथून भितर तर देवाच्या कायद्यान भितर कोणी वचात

बेल्ट घालून आलेली आनी ती किली वर्सां बेल्ट घातलो तिने वीस वर्सां बेल्ट घालून आसलो वीस वर्सां कळटा वीस वर्सां आनी ते ब्रादरीन कितें सांगलें तूं दोन मिनटांच आमी वाचून पोया वन पिटर टू ट्वेंटी फोर वन पिटर टू ट्वेन्टी फोर दोनच मिनटा म्हण आनी पळय म्हणून सांगलें तुका आसा आम्ही सगळी म्हणटा पातकाक लागून दुयेंस येता ओके पातकाक लागून दुयेंस येता ताका लागून जेजून वन पिरियड टू ट्वेंटी फोर बरवून आसा वाच्या वुडसार त्याने आमच्या पातकचा बार आपले कुडीचेर उबारून घेतलो आम्ही पातकां फाट करून देवाक मानतात असले जिव्हे आम्ही चिओचे खाती त्यांनी असे केले आमची ते सगळी घेऊन मेळा कुडीचे खुर्सचे सगळी सो आम्ही आता पातकाची तर आमची पातकां जर तेणी वयर उभारून वेली जाल्यार आम्ही पातकी उरली आम्ही पातकी केली आमकां कित्याक आदवांच्या पातकाक लागून आम्ही पातोक झाले ते पातोक घेऊन जेजू ऑलरेडी खुर्साचेर आपले कुडीचेर घेऊन मेलो कित्याक आम्ही त्या पातकान मरना जा पण हा नावणपणाच्या जिवित जिवीत हा हांव बिलीव रायचसनेस लायफ रायचसनस म्हणजे स्टँडींग बिफोर राय स्टँडींग बिफोर गॉड आनी नेचर ऑफ गॉड आमकां जेजून आमची पातकां खुर्सार व्हिली आणि जेजू बी आमकां जेजूक जाय देवा भाशेन एक जीवित मेळं आणि देवाची सारकें उबें रावपाक असो जेजूक लागून आम्ही देवाच्या मुखार लागलीं लागली तेणी आमची पातकां ऑलरेडी खुर्सार घेऊन मेला आणि मागीर कितें सांगता पातकाक लागून तो दुयेंस येता जेजून पयलीं पातकां घेऊन मेला आणि आता सांगता तो त्याच्या गायांनी आम्ही बोरी जातली हां बरी जातली झाली आम्ही त्याच्या गायांनी आम्ही बोरी झाली म्हटले आणि ती वीस वर्षाची स्पॉडेलस बाय दोनूत म्हणटा तिने किरे म्हटले हरगा तुका जेजू तुझ्या गायांनी हा बोरी झाली जेजू तुझ्या गायांनीच हा बोरी झाली आणि ती सारखी धावप लागली सारखी अशी पोवप लागली कित्याक तिका विचारले तू मागणें कितें करताले वीस वर्सां हां सगळीं सगळी म्हणता जेजू म्हाका बरें कोर बरें कोर बरें कर वीस वर्सां ती बरें कोर म्हाका बरें कर म्हाका बरें आणि आम्ही तशींच म्हणाली जेजू म्हजे भयणीक बरो लाईफ पार्टनर दी बरो लाईफ पार्टनर दी आम्ही म्हणली ते थंयसर म्हाका कळ्ळे देवाच्या उतरान तेका लागून आमची न्हू हांगा नर्सुकी जावंक जाय मोनाची मोनाची नर्सुकी जाय भायल्यान न्हू हांगा नर्सुकी जावंक जाय देवाचें उतर कितें सांगता पळय ते मागीर घरा येवन आमी कितें केलें हारगां दिवपाक लागली इतली वर्सां मागताली आनी आमकां कित्याक देवाक हांव सांगता न्हू देवाचें एका कायदो हो एक आसा लॉ आसा कोण यूज करता तेका सारकोच रिजल्ट गावता सेम रिजल्ट आणि ते आम्ही ते तो सिस्टम खबर ना देवान दिला म्हणून ऑलरेडी आम्ही जेव्हा आर्गा लागली देवाक जेजू तुला आर्गा तुवें बरो लवींग कॅरींग अंडरस्टेडींग आणि यू यू नो यू तुका तुजी वळख ओळख असा आणि मोगान आसा समजोता तसलो तुवें माझ्या भहिणींक लाईफ पार्टनर दिला आणि अशी आम्ही आरका दीत रावली एक हार्ड दिसा भीतर प्रपोजल येली एक वन वीक बिफोर वन वीक काय जसले वन वीक हां आणि तीच तेका प्रपोजल तरी पहिली दिसोंक ना त्याच्या भीत फळं पण पौर? मागीर मागीर जे की आम्ही उलयता न्हू ते आमकां देव दिताच हां जे आम्ही कित्याक प्रोपर फिटीन ट्वेंटी वन एकदां लेट जाता एकदा एकदा बेगीन जाता न्हू नची मागणी पूण ती आफ्टर जे कितें आमी यू देवाच्या किंवा आसलो उलय नव्यू तसलो तसलोच देवान समजवता लायफ तसंच देवांटनर कित्याक आमी जें कितें उलयता तें आमच्या जिवितान जिवितात घेतली न्हू देव प्रॉफ फेटीन ट्वेंटी वन मागीर तरी प्रोब्लम आसतलेच न्हू आमकां जर कोणाक जर नासले आमी आम्ही जेजूकडे येते असली हांव जर बरी असली हांव येतली आसली ना ताकाच लागून आमक प्रॉब्लमासून भायर काढा हातून एक सरवणदार तो सरवणदार जेजू येला आमकां ह आदार दिवपाक आनी जेजू येला आमकां हे ये प्रिथ्मीचे देणे दिला बापान एकोडिंग टू द सम्स हंड्रेड ॲण फिफ्टीन सिक्स्टीन हे पृथूनम देवान घेतल्या स्वर्ग आपण सॉरी स्वर्ग देवान घेतला आपण आनी आणि आमकां एक देणें दिला हें देणें आमकां हें देणें आतां आता हे आतां आता ऑलरेडी ऑलरेडी दिलां दिला हां आता देऊ आम्ही करतलो आमकां काय आमी करू जाय आम्ही करू जाय न्हू हां आम्ही करू जाय न्हू हेजेर रूल कोणी करूंक जाय प्रतिमेचे आता मनशान करूंक जाय आम्ही देवाक आपयता देटले ऑलरेडी आसा तुक दिल असा थंय बरेला हंड्रेड साम्रीड फिफ्टीन सिक्स्टीन वाच सर म्हटल्यार सर्वेस्वरचे हे सौर सर सगळे सर्वेस्वरचे आमच्या स्वर्गीच्या बापाचे आणि प्रतिम मनशाक देणे आमकां सगळ्यांक देणें न्हू हें आतां आमकां देणें दिलां जाल्यार देव आमचे भितर येवन काम करतलो आमी करूंक जाय न्हू एकोर्डींग टू जेनेसीस वन ट्वेंटी सिक्स सांगता देवान आपल्या सारको आं मनशाक रुसलो कित्याक रुचलो आपल्या सारको मोगाचो हय पोई आम्ही जेनसिस वन ट्वेंटी सिक्स किद्याकोजले आम्हाला तेवन म्हटले आमच्या रूपचो आणि आमच्या सारको म्हणजे त्यांना जेजू असंब्याक पसून जेजू असून तो म्हणतात देवान आमच्या हाँ, हां बापूत पवितात्मो असवितात्मा आसलो थंड देवान आमच्या सारको रूपचा आमच्या सारक्याचो मनशाक रचुया आता पुढे कित्याक मनशाक रचुया ते सांगता आणि सौंद्रिरच्या मासळ्यांचेर अंतराळ सुकण्याचे पोसपाचे मनजातीचे सगळ्या रानवड जनावरांचेर प्रिथ्मीचे सोरपटून भोवतल्या जिवाण्याचे हां किऱ्याक मनशाक रचलो हे प्रिथ्मीचे दोन्हीपण बरोबर चोव कोणाचे सगळ्या सुकण्याचे मनशा हे मनजातीचे आणि सोरपटून भोवताल्या सगळ्या जिन जिंसोपासच्या जनवारांचे आम्ही राज चला जाय त्यांचे आम्ही राज कोणाचे चलता हा जोवरांचे चलता रात जोल्लो पासून येयलो जाल्यार आम्ही तो आमचे रास चलयता आं सोरोप येलो तो आमचे रस चलता आमक सांगला किरे आमक सांगला यांचे सगळ्यांचे राज चल सांगला आम्ही मोनशाचे राज चलोक गेल्या वचोंक ना आम्ही मनशांक सगळीं कोर्टान कोण कोण वयता कोर्टात आं

व आमकां दिला आमकां राज करूंक दिवंक ना मनशाचेर मनशाक हेका लागून या भाटाक लागून बीन आमकां कोटात वसोक हे राज करूंक दिला आम्ही या संवसाराची आं आमच्या कितें किरे आ, आ? कांय ना म्हण कायत ना हां खरेंच ना एक मोणीस असला खवागडा झोगाड लाव तू तू तु म्हणता तुझा संसार हांवूय माझा संसार करून दाखयता मनीस म्हणालो देव म्हणाला कोर आपण ऑलरेडी आमकां फ्रिडम दिला न्हू स्वतंत्र केला आमकां दामून दवरल्या जेदून बसून दामून ना न्हू कोर तुझा संवसार म्हूण सांगले तो गेलो बरी माती हाडली चिकट आणि आता मनीस तयार करू देव न्ही तू किरे कोता हांव माझा संवसार तयार करता अरे माझी माती मरे हांवें तयार केल्या मनीस किद्याक झोगडटा सगळे देवाचे झाल्या आम्ही क्याक झोगडटा वन पिटर टू लॅवन सांगता आम्ही एक परदेशी हांगा आम्ही एक फॉरनर आम्ही या प्रतिमेचेर कितले दीस आसतली आणि किरे वरतली आम्ही हां आम्ही झोगडी झुजां घोटां बारोगडा ती आम्ही घेऊन हो कोण कोणतरी गेला आमच्या पयली हां कोणूच पूण पण आगडी तेच आम्ही मनशाचेर रास चलतात देव सांगता आमकां जनवरांचे रास करे आणि या संसाराचे डॉमिनेट चलय म्हणून संसाराचे न्हू मनशाचेर आम्ही सगळे पोरते केला बायबल आमकां जाय तसो आम्ही यूज कोता आमकां जाय तसो कोत्ता न्हू यूज आमकां सांगला एकामेकाचो मोग कर आम 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 आमी किरे करता एकामेका कडे झोगडी आमच्या घरा कडे झाली झोगडी एक शेजान असा वाट बंद केल्या हा जे घरा गेले आणि मला सांगपाक लागलो अंकल गोवचं हा म्हटले उदकाची बाय वाट बंद केल्या फाटली केल्या काचीने वचपची हा म्हटलं आम्ही संवसारात राहू येला रे तू संवसारात राहू येला मला दिसता ती संवसारात राहू येला ती राहू येला आम्ही राहू येऊ ना आमक दुसरीकडे वाटी आहात आम्ही राहू येगडी करू ये आणि काय म्हणू ना किया तेक कळले नव येऊ ना हंगा हां झगडपात राहूक ती झगडटा म्हटले <laughs> आम्ही राहू येऊ ना म्हणतो जगड़ ना झगडोच न्हू तुम्ही राहू ये आता आम्ही राज कर सांगला या आमकां देवान हे प्रिथ्मीचे राज कर सांगला आता माझे एक्झाम्पल का माझ्या बापायन तर मला एक करोड दिला माझ्या नावार गेला हा माझ्या बापायकडे दिमी मारली पसून ते काढून देतो तो हां तिने दिला नेऊ जा परत तिने ऑलरेडी दिले न म्हणता सगळे तू वच आणि वचून काढ तुझे पैसे न्हू तुझे डॉमिनेंट तू तुझे कायदो तू मानून घे की तू वचोक बँकेन वचून पैसे काढून यूज करू जे माझेकडे परत येऊ नका हांव उपास पासून जर केलं धिम्यानी पासून तो कित्याक तेणी म्हाका ऑलरेडी हे प्रिथिमेचे डॉमिनेट करपाक आणि ऑलरेडी माझ्या बापाने म्हणजे एक्झाम्पल हाय वचन ते बापाय कडेन कितलेंय कितें मागलें कितेंय केलें जाल्यार माझ्या बापायक दिवंक गावचे ना कित्याक ते असले तितले म्हाका दिले तशेंच सुर्गीच्या बापान ही प्रतिम आमकां दिल्या आम्ही किंय कडेन मागताना तेजें सिस्टम करून मागोवंक जाय जेव्हा हावे मला कळ्ले माझ्या भहिणीपासून हा मागताली जेजूकडे दी, -दी लाईफ पार्टनर जेव्हा मला कळं तिची सिस्टम आम्ही आर्गांनी मागून घेऊ जाय विदीन वन विकाचे इतले वर्सचे चार पाच दिसांनी घडवून येले जे आम्ही आर्गाचे मागणे स्टार्ट केले त्यांना कि्याक ही प्रिती आमकां दिलेली असा देवाक जाय देवाची खोशी आमकां बरे दिवपाची हां देवाची खोशी एक कोडकर येता त्यांना ता सांगता तो तू तुझी खोशी आल्या म्हाका बरं कर काय तो म्हणता माझी खोशी ही तो म्हणता आमकां सगळ्यां माझी खोशी तुमकां एक बरं जिवीत दिवच्या खातीर ही माझी खोशी जशी आवय बापाची खोशी आपल्या भुरग्यांचे आवय बापायक वायट केलें जाय भुरग्याक आपल्या कोणाक तरी आवय बापाय बापायक जाय भुरगीं आपणाची बोरी जली बोरे जिवीत जियेलेली हेल्दी वेल्दी जीवित जियेलेले जसले न्हू तसेच स्वर्गीच्या बापायकूय आपणाची भुरगीं बोरी जियलली जे एक दुयेंस नासतना प्लीज कॉल कितें समजोता आं आमकां देवाच्या राजांनी आम का कायदे असा म्हणून आमक आमी आम्ही जे एक दीस सांगताले एक बा वन पिटर टू ट्वेंटी फोर हे या लाईफानं खबरच ना आसा म्हणून ट्वेंटी वन सॉरी वन पिटर टू ट्वेंटी फोर आणि प्रभो फेटीन ट्वेंटी वन हे आमक कायच खबर ना प्रबो फेटीन टू आणि आणि आपल्या लाईफात इतलं व्हाट जाता किद्याक आपण समजला हो गुन्यांी तो गुन्यांी हो गुन्याव मला जे हे स्क्रिप्चर कळून येले माझे जिबलेर सगळो पावर असा सगळी जिबलेर पदवं असा हा प्रभा फेट्टी ट्वेंटी वन वाचून पोया आम्ही उलयतय तुका जिवीत ओ मरण फावो जाता तू उलयताय हांव कितें किंवा तेजे वयल्यान म्हाका जिवीत आणि मोरोण फावो जाता म्हणटोच तुज्या उतराचो परिणाम तुवें मानून घेऊ कितें करूंक जा आम्ही किरे उलयल्या त्या उतराचो परिणाम मानून घेऊ जा आम्ही वयता वतां न सगळी आम्ही वता डॉक्टराकडे आणि डॉक्टर कितल्या फरार रिपोर्ट सांगता कितल्या वरां सांगता एकदांच सांगता आनी आणि कितले वरां उलयता आं आम्ही कोण म्हाका देवा दो, सॉरी डॉक्टरांनी सांगला वाय दुयेंस झाला आं फोन मारला कि दरा सांगले वाय दुयस झाला आता किरे झाले दुयेस वाढले काय येयलें प्रबॉफ एटीन ट्वेंटी वन आं आता ही डायबिटी किरक वाडल्या माझी ग्रेणी असली आपल्याच्या भरग्यापणा असं ना के आपण आमच्या सगळ्याच्या तोंड किरे हुस दुयेची नावं वयता ती सांगता सगळी इव्हन उतरांनासलेली पासून म्हणता हां म्हणना उतरांना हो असलेल्यांक दुयेस जाणून उतरांना असलेल्या आणि जिबेर पदवी असा सांभाळूक जाई म्हाका डॉक्टर रिपोर्ट डायबिटीज आसा म्हूण सांगला पूण जेजूच्या गायांनी पण जेदूच्या गायांनी हा बरी झाल्या हां आम्ही ऑन पॉवर त्या आमी, आमी आतां रिन्यू आमची मांंड रिनीव जायी जाई रोमस टुवे टुवे टू सांगता आमची मोनाची नोनसुंगी जाल्या या संवसाराच्या नेम कायद्या प्रमाणे आम्ही जिवूक जायना देवान आमच्या मोनाची उतरा प्रमाणे हे केलं म्हूण मन बदलला ते प्रमाणे आम्ही जिवूक जाय ही देवाची खोशी आणि देवाक मानता असले जिवीत आम्ही जिवूक पवतली म्हणटा आमचे मन बदलू समजता कमजता किरे आता आमक डॉक्टरांनी एकद सांग सगळो संवसार सांगता आणि प्रभा फेटीन ट्वेंटी वन ट्वें सांगता आमचे जिबेर सगळी पदवी असा जे उलय ते आमचे दुयेस वाढत वयटा खेळ चुकता हां देवन ऑलरेडी बरवून दोल्ले आम्ही खूप चुकता ते आमक कळटा जेव्हा हा ऐकताली हे मला कळटाले हा हंगा चुकल्या हंगा चुकल्या हंगा करेक्शन करू जाय या माझ्या मनाची नोनसुकी हंगा करू जाय या देवाच्या उतरा प्रमाणे आम्ही खं चुकता कितल्या वर्सांनी पासून तीस वर्सांनी बसून एक भाव म्हणटा तीस वर्सांनी कोवून येले आपणाक ना चाळीस वर्सांनी येयलें येले किया भुरगे हॉस्पिटलान काय पांच म्हयन्याचे पाच महिन्याचे तेका झाले तो म्हणटा केन्ना मतले असे पळयतालो आपण कित्याक उतर न्हू आपणाक जेन्ना कोणी तरी तेका जे सी एलएमचे लिंक दिले आनी थंयचो टॉप ते आयकतालो तेणी म्हणटा चाळीस वर्सांनी पहिलेच उतर आयकले प्रभो फिटीन ट्वेंटी वन आनी तो किरे करी दोतोर कितें सांगता न्हू तश सगळ्यां सांगतालो त्या भुरग्याचो रिपोर्ट तो स्वता तेणी टेस्ट हांवें हा आयकले आहा आता तश्च तो भुरग्याक कितें जाता तो म्हणटा आणि म्हणटा तो जातालें मागीर कांयच इम्प्रूमेंट ना जेन्ना त्यांच्यानी देवाचें उतळ आमचे बुक असा ते व्हाईट बुक वरी अँड फिअर उसक्या खोतीचे मागडे ते बांचे त्यांच्या नाव दोन ते म्हणले पण ते, ते उतळ न्हू देवाचे दोन्ही वाटेन पादलेले तलवारी पस रोमता दोन्ही वाटेन जोरी ते म्हणटा आपण देवाचे उतळ आपल्या चोडवाक म्हण आवय सांगता बापूय सांगता जोरी ते चोडवाक म्हणटाली पण आवय जे डिलिव्हरी टायमचे तिका इंजेक्शन पळय मारलेले ते तिका असले दुखताले म्हणटा पण आपण आपणाक प्रे करूंक ना पण आपल्या भुरग्या बसत आपण ते हुस्क्या उसक्या खोतीगणं यूज कोताली आं आणि तिची पेन गेली आणि भरग्याचे खूप इम्प्रूवमेंट म्हणटा आपूण आपण त्याच्या बसत पूण आपणाक सोरो पियोपची खूप बॅड हॅबीट म्हणटा आनी कितें सगळ्यो म्हणटा आपणाकूच खबर ना केना सोडून गेले ते एकूच मागणें म्हणटाले ते सगळे एक मिनी बायबल कसो सगळी बायबलांचे स्क्रिप्चर असा वाचून पयशान जाल्यार कित्याक आमची फक्त चेंज करून तेणी आपणाक जाय तसो रिपोर्ट ते सांगपाक लागले जरी जाता सगळे घरची सगळी बरं तो रिपोर्ट तेचो बरो आसा बरें आसा तें आतां इम्प्रुव्हमेंट आसा जरी इम्प्रुव्हमेंट जायनासलें पण इम्प्रूवमेंट असा त्याचे जे कितें तें उलयतालो इम्प्रुव्हमेंट दोन दिसांनी डॉक्टर सांगपाक लागलो जी उतरां उलयता तीत उतरां डॉक्टर सांगू लागलो इम्प्रुवमेंट असा अजूनही ते बेबी आसा पांच महिन्याचे ऑस्ट्रेलियाचे so, कितें टेस्ट मिनिटी सो आसा चड आमचे खंय बदलप जे मन बदलप मन तेन्नाच आमच्या देवान जें आमकां आम्ही न्हू जेजू रे ते शुभानपणाचे जिवीत म्हणत न तुम्ही बरेल आपण शुभानपणाचे जिवित देऊन ये मन बदलून देवाक जात तसे जे जियातली तेन्नाच ते शुभानपणाचे जिवीत आमच्या जिवितात दिश्टी पडत कळटा आम देवाचें उतर हे कोत्ताना मागीर प्रवचन बसून हांव डिसिजन ना म्हाका भाव न्हू न प्रेअरांतून ते फोस कोत्ताले हा त्यांना विचारताली कोण ना प्रवचन करू तुका देवान कित्याक वेचून काढला अशें म्हणले मागीर हांव भिवून भियोन तरी स्टेजीर वताली हो देता दिवप सोय जाय करू जे कामांक आमकां आतां आता देत उतर पहिले हांव ना म्हणटाली आमकां कित्याक देवाचें उतर शिकोवंक जाय हें हे उतर म्हाका ही समजणी दवच्या उतराची शिकोवंक जाय कित्याक ते न्हू लॉकडाऊनचे सारखेच कळ्ळे लॉकडाऊनचे कितें झाले हां भिरान सगळीं न्हू संवसारांत भिरांत लोक कित्याक मेलो म्हण जाणा विरांत आणि जरी जर देवाचे उतर आमच्या भीत असले जर आम्ही अशी भियात येली किया आम्ही भियोक ना जरी आम्ही घरा असली हा त्या टामच्या कामां आणि आठ दीस पहिली मला तरी सिग्नेस झालं आणि माझी घरच्या कामां वचू हो नका म्हणून सांगताली आणि न्यूज येयलो

हांवें त्यांना सांगले उपते झाले न्हू परत हांव येऊ शकता ते सामान घेऊन गाडी चलयता न्हू पण जेन्ना लॉकडावनाचेर घरा गेली घरा तेन्ना दोन दिसांनी हांव सदांच युट्यूबाचे टॉक आयकताली दोन दिसांनी एक असे हें झाले ब्रदर प्रीच करू लागलो ब्रदर म्हणू टेक द हँड ऑइटिंग अँड ब्रिच आता तू अभिषेक घे देवार्थ माकलेलो अभिषेक घे आणि देवाचें उतर परघट आता हांव कितें म्हणटा ब्रादरी खबर ना आम्ही सगळी रुमान आसा घरांत पॅक असा आं आनी आतां एनॉयटींग घेवन हे देवाचो अभिषेक घेवन आम्ही खंय परगट करतली आं तेन्ना खंय वसं गावताले पोलीस आसताले सगळे रस्त्याचे या घरातून त्या घरा जायनासले पण आम्ही ब्लेस असले आमगे सगळीं शेजाऱ्या येतली बसताली गजाली सांगू वाज न्हू आनी आमच्या कोणी येताले बाजारान वयताले हो खंय भोवून येताले हो येताले नाही बीन कांय ना कित्याक का आमगे चोडशे वातावरण त्या दिसांनी जरी आपआपल्या रुमान करता मागणं पूण त्या दिसांनी आमी एकठांय मागणं कोताली लॉकडावनाच्या टायमार दनपारचे रातचे देवाक वखाणताली सोंग्स म्हणून मातशें मागीर कितें आता देवचारू हा न्हू मागीर एक वाटेन आणि त्रास आयडना फोप आम्ही तरीच स्ट्रॉप करू ना कोणी ती स्ट्रॉप करिना हांवूय स्टॉप करिना माझे प्रवचन आणि त्यांच्या वडा तेंच्या असंच्या गायना म्हणून मागणी करा आणि हे सगळे चालू झाले आणि पळय आता जी आम्ही जे फकाणां खंय दिसता म्हाका फकाणां दिसतालें न्हू प्रवचन स्टार्ट कर मेसेज पहिलीच पवितातम्यान दिले हा म्हटली हा खूप करतली असे जाता जाता न्हू एके भयणीन बेश्टो फोन ना माझे मिस कॉल त्या गेले हा फोन किऱ्याक करूक नाशे चोडू मे हा वचोंक ना पण आता देवाच्या हातून कोण ते घेऊन बसना ते परत फोन केलो कि्याक मिस कॉल पण ते आता घेऊन ना माझा राग असे वखाताले ते हा वचोक जे असले पण मारणांक लागून हा वचोकूच गावं ना लॉकडाऊन स्टार्ट झाले तरी त्याने मला फोन केला आणि किती सॉरी ना काय ना जो, 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 जो आ, तुका तुका ना किती झालं आपण म्हणाले डायरेक्ट कॉन्फरन्स एक जॉईन करता कस एका हा कॉन्फरन्स क्लास म्हणजे किंवा गो तू पाच जणां जॉईन जाता तुका करता पाच आता मला पाच जर सारखे अशी हांव निदता मातशी जेम पडना आ क्याक जम पड आता केलां हेणी कॉन्फरन्स क्लास आतां कितें हे आनी सांगलां म्हाका तो एक भाव हांव वखता तो भाव प्रिच को आनी तूं आयक आनी ते पात झाले आनी तेंच्यांनी स्टार्ट केला आनी खूब वॉइस ते आवाज येतो नू ते मग वळखीचे कसे दिसले हांव वखता तेंकां कित्याक प्रेरणा घेताली ती आतां हेचा आवाज इतल्या जणांचा कसो येता काय हो ये मोबायलाचेर आनी तो प्रीच कोत्ता खोड झाले न परत विचाले हांवें ते म्हणाले कितें एका फोनाचेर पाच जाणां घेऊ शकतात आणि आनी पांच जाणां जणां कॉन्फरन्स क्लास म्हणता म्हणाले कॉन्फरन्स आ म्हटलें आणि आमचे चालू आसलें हांव ऐकताली आणि हांव जेन्ना लॉकडाऊन स्टार्ट जावच्या पयलीं अशी हांव रेनी सिजनान सारखी कोणागेर वी संडे संडे बायबल क्लास फ्रायडे फ्रायडे म्हणजे माझे क्लास आसली जशें मंगळवार सोमवार चालू आसली वयताले आम्ही आणि जे माझे काम स्टार्ट इस्टार्ट झालं नव पण जे काम ना ते पैता सांगताली राव आय न फ्री असता त्यांना फोन करता हा येतं म्हणजे बायबल क्लास आसली चालू हा वयताली घरांनी देवचे उतर पडकटू एक दीस तिचे कोणागेर घरात पण बायबल क्लास आसली ते फोन केला तिचे चोडवां आणि कसे आस तिने माझा फोन करू लायलो हाय म्हटलं हा बरी असा गो वाजेना ना ना वाज ना म्हटले तर तुका कळटा गो कॉन्फरन्स क्लास करू सॉरी कॉन्फरन्स कॉन्फरंस हे करू चळट कोय लागलें मोबायलाचेर कित्याक हांवें सांगलें हांव देवाचें उतर दिवंक सोधताली गो कोण पळय बायबल क्लास आसली म्हाका त्यांना तर कोय म्हणू लागले आपण आताच कोता म्हणाले दनपारं दोन जी म्हले कोर आमचें तेनच्या स्टार्ट जालें कॉन्फरन्स क्लास विचारलें मागीर हांवूय शिकलें मागीर आनीक कोणाक शिकयलें कोणाक आनी तशे करून आम्ही लॉकडाऊनच्या टायमार असो आवाज सगळ्यांचो पण खूप जणांनी मागीर इवन माझीच म्हणपाक लागली सदांच जावं तुजें अशें सगळीं सगळी कित्याक ती अशी भियाताली ती म्हणटा कोणाच्या दुर्गा आतलांक भंय दिसतालो कोणाचो बोल पडलो पासून दिवपाक भंय दिसतालो बसींनी भोंवकूच ना म्हणटा सकयल चलपाक येवपाकूच भंय दिसतालो जेन्ना <laughs> जेव्हा उतर आम्ही फक्त स्टार्ट केला सॉस नायन्टी वन सम्स <laughs> <साम्स laughs> नायन्टी वन सगळीं जाणां वाचता न्हू न्स नायन्टी वन सोगली जां म्हणता आम्ही लहानपणासून वाचता बिरांत कित्याक गेली तर आं पहिलेच म्हणटा देव आमचो आसरो किल्लो न्हू आमकां <laughs> तो पाकटे भाशेन कोंबडेच्या लिपवून दोत्ता पोना हा ते आणि चोड हा एक उतर घेताली सम्स नाईंटी वन फोटीन दिसता ते तुझ्या सैटीक दहा हजार जण पडटले आणि हजार जण पडटले तुका कांच जा दिवचो ना ते म्हणता न तुझ्या सैटीक करोना येऊन तुका कांयच तर ना तर कित्याक किंवा भिया्स नटी वन म्हणटाले खूब जाणांनी लंडना बसून माझे कॉन्फरन्स क्लास असले त्या दिसांनी माझे फ्रेंड असले न ते घेताले सांचे अजूनही तो एक भाव सारखो डिप्रेशन असं खूप आहात डेस्टिमिनिया बद्दल पण या भावाचे कित्याक तो फेब्रुवारीत गेलो आणि मार्चान मार्च वीस तारीख कितले किती तारखे इश्ट न्हू लॉकडाऊन त्यांच्या मी थंय बेगीन झाले आणि तो आता खूप लोन काढून न्हू लोक म्हाका तितक खबर ना म्हणजे खूप काडटा म्हणटा लाक्स लॅक्स असे तो सोमता शॉक ताप भायर बीन सरना जालो मागीर माझे फ्रेंड हा तेका सांग मोबायलाचेर जॉईन जा म्हणून फक्त आयक देव तुझेकडे उलय हा नू हा पसन आता उलय तुमच्याशी नू इतलो इतकं बैबल येना पण पवितोत मो यूज केला मला मो उलयता मॅची हांव तेंच तेच तेका ते मो किरे उलोवंक सोदता ते तेका आयकूंक लाय आणि तो सारख सेट फ्री जातो सॅ्स नाटी वन ते खूप सॅट किद्याक ते सम्स नाईन्टी वन न्हू बाहेर जाणांनी सारखे वाचूक जाय बायबला वचोकूच जाय अशे ना न्हू आहा आम्ही बाहेर जाणां म्हणूनच त्याणी ते सॅस नाईन्टी वन उल सुटका घेतली आणि दिसाच्या दिसांनी कामाक कामांच लागलो भियाना झाला आतां पासून आमकां लोक सांगता सांगिना येवपाचें आसा आं आम्ही आयकत नवप जेजू किरक मेला तर खुडसार ही मनशाक आमक आसा आढपची आसा जेजू किरक मेला खुडसार मॅथ्यू एट आतां तुमकां कोण सांगता हो आन्सर दिया मॅथ्यू एट सॅवन्टीन आसा येतले येवन गेले सगळे जेजू खुर्सार घेऊन

ते आता कळून येले आता हे ये? कळून येलं म्हणजे जेजून आमचो पिडा रोग आपणच्या येलो केन्ना येलो दोन हजार न्हू चोवीस वर्षा झाली म्हणटा न्हू आम्ही त्यांना तेणी येला जे दुयेस आसा जो पिडा रोग आसा येऊन गेला सगलो तेणी खुर्साचेर घेवन मेलेलो असा मेलोलो आसा न्हू

आमी फक्त नाच म्हणटाले कित्याक आमकां जेन्ना प्रोबब एटीन टुवेंटी वनाचे आमचे जिबेर पदवी आसा न्हू ते आमकां समजोवणी गावली न्हू तेन्ना म्हणटाले आनी कांय जावचे ना आनी कांय जावचे ना आमी सगळीं म्हणटाले खुर्सार ऑलरेडी कोरोना मेला दोन हजार वर्सां पयली तो कोरोना मेला तेका आमी जिवो को करता आमच्या उतरांनी आनी आमच्या भिरांती वरवीं तो ऑलरेडी मेला न्हू जेजून आतां म्हटलां न्हू तुमचो पिडा रोग सगळो आपणी खुर्साचेर येला हां उबारून येला तो तो, तो तो मेलो न्हू खुडसचे जेजू मेलो त्यांना तो जिवो कसो जालो आमच्या उतरांनी आता आम्ही आयकला आमचे जिबे सगळी पदवी असा जे किंवा आम्ही उलयता ते आमच्या जिवितान आम्ही घेतली आणि त्याचा परिणाम आम्ही मानून कळटा खंय आम्ही चुकता आमच्या जेजून ऑलरेडी रोग घेऊन मेलेलो असा कोरोना टायमार फोन येताले आम्ही त्यांना पयलींच सांगताले भिरांत दरू नका भिरांत ती वरवीं हें सगळे घडवून येयलां जाणा भिरांत ती ब्रादर एका प्रिचिंगां सांगतालो तो युलांडा म्हणून ते कापऱ्याचे गाव असा थंय वयतालो थंय म्हणता दिसाक कितलो लोक तरी मारता मलेरिया म्हणून रोगान ते जावंक पब्लिक हो म्हणटालो मिनिस्टरांक जालो न्हू कोरोना जाताना सगळ्या न्यूजाचे आयकून किती येले भिरांत येले भावार्थ येला भिरांत नो हवसारा खोबरी सगळ्या हो मेलो तो मेलो आणि सांगताले पोलीत इशतात चायनाची माझी घोवची भयण ती म्हाका सांगताली जाणा चायनान लोक मेलोक आणि आम्ही मागताली मागणी करताल त्यांच्या पसून पण इतली डीप मेलो कि्याक मेलो कसलो ते म्हणटाले कसलो रोग येला सांगता म्हणून जेव्हा आम्हाला कामचे कळटाले आणि माझ्या घोवाक सांगता आले पै तू भयला घरात राहू नका यो हां जापचारे तो म्हणून ना ग ते थोडे दीस अरे सांगता हंगा बंद आमच्या हांगा बंद जाऊ थंय बंद झाले सांगता आहा सगळी प्लॅन बीन सगळी बंद आनी टायमचे भिरांत न्हू सगळ्यां सगळ्यांकडे कोण तरी बरी मोगाची उतरां सांगतालो सदांच आयक जाणा अमक्या आं आमी न्यूज पळोवपाचोच बंद केलो कित्याक के बेशी खोबरी आयकून भिरा न्हू आमी कितें के उकते केले पोईत पुस्तक उकते केले दिस रात कोण सगळ्यांसिलींग करू जे त्यांना प्रिचींग साडे तीन ती पांच स सो जासर मोबायलाचेर साडे सात ती णव पेऱ्यान साडे णव बी पेर्यानुसार जाताले मागीर तें जालें तेंचें काम स्टार्ट जालें न्हू भायल्या गांवांत ते आमकां कितें तरी जायें पहिली करताली ती रेंज तर ना कॉन्फरन्स कळून पहिली हांव हेजेर घेतालें वॉक्सॲपचे रेंज आमकां कितें तरी धाड धाड आमकां देवाचें उतर तेन्ना वॉयस मॅसेज करून धाडाली हा स्टार्ट जालां मागीर कितें जालें तें काम स्टार्ट झाले आता म्हण लागली आमकां कितें तरी धाड वॉयस मॅसेज धाड आमकां मागीर वॉयस मॅसेज धाडपाक लागली आजुनूय धाडटा वॉयस मॅसेज खूब जाणां आसा वॉयस मेसेज धाडटा मागण्याची सगळी देवाचे उतर परगुटा पळयतात पैतात कितें सांगता समजोणी सगळी वॉयस मेसेज करून सगळ्यां आता धाडा कॉन्टेक कोणा जाणां घरा कडेन बरी जाल्या एक दीस धाडी ना ती बाय कितें जालें आयज उतर धाडूंक ना सो कितें हें जालें सगळे देवाचो मूग न्हू हो देवाचो मोग न्हू ह्या मोगाक लागून सगळे जाता देव आमचो दिवपी न्हू दिवपी न्हू तेणी आपल्या पुताक दिलो न्हू पुताक ओपलो म्हणता आणि कितले पूत ओपन केले न्हू तो दिवपी आम्ही आमी कितले ओपन करतले आमकां खबर ना कितें जे आतां पासून जें कितें आमकां आमक न्हू जे म्हाका देवान समजणी दिल्या वचून म्हाका सुटका दिल्या म्हणूनच आम्ही किती करतात दुसऱ्यां शिकोक वता ज्या गांवांनी देवाचे जेजू म्हणून जाणा जेजूच्या उतराची समजणी ना डिसेंबरान आम्ही सोल्लापूर गेल्ली ती कोण रिटेटा गेली तेंच्यांनी रिटेटा देवाच्या फोंडा देवाच्या उतराची समजवणी माग आयकली की पास्टर आणि ती रांस करतात देवच्या उतर देतात ती पूण ती म्हणली आमकां जी समजणी मेव्या ती आमच्या गावां आणि त्यांच्यानी ब्रदरी आमकां वसाले पोलीच दिसा गेले लेट आणि लोक कितलो आमच्या लोकांचे कांयच ये ना लोक असो झोपटपट्टी लोक थंय सारको सादो पण आमी शिकलोली सुद्धा बायबल घेवन येना ती ना पूण बायबल घेवन येता हांवें एक एकले विचारलें तूं बायबल पडटा आतां पडना आतां न्हय मेरे भगवान हे म्हणटा ती कितली जाणां तेंचे कडेन सगळ्यां कडेन बायबल तुका दिसता सगळीं ती शिकल्या खंय एकल्याकूच विचारलें ना हांवें ना म्हणूंक लागली हांवें म्हणलें अशी तुका शिकाय गा पडणे केली हां विश्वास आहे म्हणटा ती बायबल बैबल आता मोबाईलाचेसना आता ते हाव गुड न्यूज एदो बायबल ब सगळ्याक घेऊन भोवताले सोयऱ्या बसून आता मोबाईलाचे ना आसा तो इतलो जोड बायबल एक फ्रेंडाचो चेडो तेन्ना तिघे गेले कडेन म्हाजो दोन वर्षाचा आसलो बॅग उघला ना हा वचात म्हणून ते बॅग लिपोवन करपाक उघलताला बायबल ते केन फ्रेंड म्हणटा तुजे बयबल आसल्यान बॅग कितले जड उघडाल न्हू गो होटो असताना लिप आम्ही बायबल कॅरी जाय कित्याक जाणा बलाचे उतरूच आमकां स्वतंत्र करता ही संसाराची उतरां न लॉकडाऊन फक्त देवाचें उतरूच स्वतंत्र केलां कोणूच कोणूच देवाचें उतर परगटणार असले मागणें करूंक हात धरू ना हे जे न्हू नवांचे उतर तेच सगळ्यांक सुटका दिली न बबलू तेच सांगता आम्ही बरेला जॉन एट थर्टी टू आम्ही देवाच्या उतराचे उतराची समजवणी जाण जातल्या आणि तेच उतर स्वतंत्र करतले आमकां आणि काही संवसारांतल्यो वस्तू आमकां स्वतंत्र करच्यो ना ते पासून वचपाक एक कारण असा हांव सदांच म्हणटालें म्हटले कोंकणीनूच प्रेस करतली आं इंग्लिश बीन जायना नू म्हणटाली हा करची ना जेन्ना एक दीस हा ब्रदर कोणाक तरी प्रेयर तेणी सांगलें प्रेयर दोन पुरो काय कितें म्हणून तरी तो दिसचे लागलो हे माझ्या बापाचे बिगनेस हे प्रिचींग कोर्ता ते कोणाचे बिग्नस बापाचे सोर्गीच्या बापाचे हां सोरगीच्या बापांचे बिगनेस न्हू आता हांवें म्हटलं सोरगीच्या बापायचे बिगनेस हांवें नियाय केले जर म्हाजो बिगनेस हांव कितें करतलें असली एक फॉरेनर येयलो इंग्लिश हांव तुटकी मुटकी इंग्लिश करून माझे सेल करतले असले नीचे नासले हा एक आतां तुमच्या शॉपार फॉरेनर येलो आनी जर तुमकां इंग्लिश येयना आणि तुमच्या शॉपाचे वस्तू जाय तुम्ही किरे करतले असले इंग्लिश येना होच म्हटले असले कोणूच म्हणटलो कोणूच म्हणचो ना न्हू इवन आम्ही पयतानी येयना रशियन लँग्वेज पूण ती कशी तरी तुटकी म्हणून तांकां भितर व्हरताले ते न्हू आतां बिघ्नेस नो आता माझ्या हो बापाचा जाय होत म्हाजें काम करा देवाकडे ओमे देवाचा देवा ओतमो देवाकडे हाडूकच हे माझे काम देवाचें उतर देऊ आता हांव म्हणता हे इंग्लिशीन कोण ओतमे नाशचेना ना जायी न्हू तेन्ना म्हाका कळ्ळें आनी म्हाका सिस्टर जुसले असले त्यांना म्हणाले तू इंग्लिशी एकटॉप दी हाय म्हटले ना म्हणूंक nah, ना पयलीं हांव ना, ना म्हणटाली हें आतां बापाचे बिगनेस न्हू बापूय <laughs> उलयतलो पवितात्मा उलयतलो म्हाका कित्याक पडला न्हू हांव फक्त उभी राहतली आणि पवितात्मा माझ्या तोंडानसून उलय इंग्लिश ब्रिचींग केलं आणि हाय थोड्या म्हटलें जेजू हांव चार लँग्वेजी जाणा चार हिंदी मराठी इंग्लीश आनी कोंकणी सो म्हाका चारूय लँग्वेजी न्ही मागणं करूंक जाय हां आता मराठी आणि हिंदी सोलापूर डिसिजन घेतले पण मराठीचे आमकां प्रॅक्टीस ना इंग्लीश पासून प्रॅक्टीस ना हो घरा कडेन पण इंग्लीश उक शिकलं ग्रॅज्युएट हां पण म्हाका प्रॅक्टीस ना म्हणून जायनासले मागीर आता जाता हांव हा? मराठी पासून गेली मिक्स मराठी हिंदी ती म्हणतात जॅनिदू बोलू बोलू कितें जाल्लें देवाचें उतर जाय जसले तू हिंदीन दी मराठीन दी पण तू वचन दी म्हणता इतली ताने ती तू कशेंय दी म्हणता समजता आमकां हिंदी समजता मराठी समजता म्हणता तू दी आनी तो लोक कितें जाणा आमकां खूप अजाप दिसतालो आता पहिली हिलींग गावले न्हू ती गेली आनी आपल्या सोयऱ्यांक सगळीं हिंदू आं कोण कॅथलीक ना सोयऱ्यांक वचून पसचे किती तीन तीन, तीन दो, दोन दोन वरांची वाट थंय चर्चीन येवपाक त्यांना ती थे घेऊन थे ती येवन बरी झाली ने मेऱ्या भेण का मेरे पती हे पती की मां हे अशी करून सांगताले मेरी बेटी बेटी का देवर सासू सगळ्यां ती घेवन येताल आणि लॉक लास्ट न्हू क्रिसमस असला आखो सारको तेजे हितून न्हू जागो ना चर्चीन त्यांचे चोमडीर बसन लोक जेयला त्यो अशी देवाचें उतर तेंका एक बरेंपण मेळ्ळें न्हय तेंकां कोण कोणाक भियाना तीं चल्ली ती इकडी बायल आसा तुमकां सांगता ती बायबल खंय दवरता देवाचें उतर वाचूंक जाय आमकां प्रिय आसा देवाचें उतर आम्ही काढून वाचू येतं केन्ना के कोण तरी हे कोता बैबल वाचला बायबल वाचूक मेळना ती तांदवांना पिठान बायबल दल्ला घो हे करता वाचूक दिना म्हणून तांवांपिठाने वचना न्हू गो कोणाचे ना न्हू पय तेंची तकली तानवान दुर्ला बायबल वाचू आणि तो कामांक गेलो म्हणत काडटा बायबल वाचता आमक कितले फ्री लाईफ आता सारखे फ्री लाईफ न्हू आम्ही वाचू येता न्हू बायबल काढून हां गेलो आमच्या मोबाईला हा मेसेज पळयता रे वाचूं येता आमच्या खूप लाइफ आम्हाला फ्री पण आम्ही यूज करीना त्या बन त्यांना गेली तेना खूप हा शिकले खूप तंका पण आणि सांगू ना माझ्या ये खूप हे जेवण कसले वेज आणि ते बीन नाका पण जेजू जेतून किंवा सांगला बारा जाणां शिशांग वयतार न शीज दाडलेले पण त्यांना हिलिंग करपक आणि त्यांना सांगलेले तुमकां दिसपट्ट हो गिरायक मेळटलो हांव न गो खंयचो तरी वाचलेलें तुज्या फुड्यान हांव न्हू खाऊक जेन्नाच्यान हांवें हांव एक अशी कोणागेर खावपाक नाका आसलें दुसऱ्यांगेर म्हाका जे हा हो देवचं उतर ऐकून केरळासून येऊन माझ्या जिवीत बदलून आम्ही कोणाकडे फ्रेंड असले आम्ही कोणागेर वतानी आणि एक दिस इतल्या पैस थं एक जेवण जेवकच जसले पहिले टेस्टिमनी दिया तुमची आमच्या शेजाऱ्याक खूप अनभावर्ती असा आणि वयतला जे जेवणाचा माझा खूप प्रॉब्लम हा जे नास कोणागेर मेन म्हणजे हे उतर घेऊन हांव ते गेली जे तुवें सांगलं बारा जाणांक धाडलेले त्यांना तुका हा दिसपट्टा गिरायक आनी कितें फुड्यान पडटा तें चोक जाय तें म्हणून म्हणून जेयतालें हांव तेंगेर बसून सांगू ना तेंकां इल्लें वाड कित्याक सांडूक नाका अशें लायफ म्हजें आसलें पू